भाजपचे नेते गणेश नाईक यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तुर्तास त्यांना 27 एप्रिलपर्यंत दिलासा मिळालेला आहे. पुढची सुनावणी 27 एप्रिल रोजी होणार आहे. गणेश नाईक यांना तुर्तास दिलासा मिळत असल्याचं आपण पाहतोय. 27 एप्रिलपर्यंत त्यांना दिलासा मिळालेला आहे. भाजपचे नेते गणेश नाईक यांनी अटकपूर्व जामिनासाठी ठाणे न्यायालयात अर्ज दाखल केला होता. गणेश नाईक यांना आता 27 एप्रिलपर्यंत दिलासा देण्यात आलेला आहे. दरम्यान या प्रकरणी आता 27 एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे. विकास काटे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. विकास, 27 एप्रिलपर्यंत गणेश नाईकांना दिलासा मिळाला आहे, काय अधिकचे अपडेट्स? त्यांचे जे काय वकील आहेत त्यांनी आयोगाचं फेम मागितलं, म्हणजे जे काही तपासी अधिकारी आहेत त्यांचं जे काय म्हणणं आहे तोपर्यंत आम्हाला थोडा रिलीफ द्यावा, आणि सरकारी जे काही वकील आहेत त्यांचं काय म्हणणं आहे, दोघांमध्ये जे काय डिस्कशन होईल यासाठी ठाणे न्यायालयाने 27 तारीख ठरवलेली आहे. 27 तारखेला गणेश नाईक यांच्या आंतरिक जो काय जामीन आहे त्याच्याबद्दल निर्णय होणार आहे. निश्चितच धन्यवाद या सविस्तर अपडेटसाठी. आपण पाहतो गणेश नाईकांना 27 एप्रिलपर्यंत दिलासा मिळालेला आहे. या संपूर्ण प्रकरणाची पुढची सुनावणी 27 एप्रिल रोजी होईल.